तुमचा भारतीय जनता पार्टीशी काय संबंध आहे? तुम्ही कोणतं भारतीय जनता पार्टीमध्ये योगदान दिलेलं आहे? तुम्ही विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत होते, त्या ठिकाणी काहीतरी मिळावंच, कुल्फी मिळाली, चॉकलेट मिळालं, म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीत आले, मंत्री झाले, आम्ही मेणगटावच्या जोरावर मिळवलं, हां आम्ही पार्टीची सेवा केली, पार्टीचा वास्तार केला, वाढवला। तुमचा तर जिल्हा परिषदचा काय, पंचायत समितीचा एक सदस्य तर कोल्हापूरमध्ये नाही आहे, आमदार खासदार तर दूरच आहे, आणि खर्च इतके लिचेमीचे नाही आहेत। तर ठीक आहे, माणूस रागवतो, त्यांनी जाहीरपणे रागवायला नको, पण आमचे बाप आहेत ते, बाप आहेत ते, त्यामुळे त्यांच्या फंड्यात पडू नका, आग आहे ती आग। नाथाभाऊची ताकद काय आहे हे खऱ्या अर्थानं दाखवून दिल तर मी जळगावला आपल्याला बोलवणार आहे, आत्ताच आमंत्रण देतो आहे। आणि तुम्ही हरिभाऊ जावळेंचं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने घोषित केलं तिकीट का पण सुनेला दिलं, त्याला हरिभाऊ जावळेंच्या पार्टीत खंदीर नाही बसला। रोहिणीताईंना तिकीट दिलं ते मी मागितलेलं नव्हतं, जबरदस्ती तिकीट मला दिलं गेलं 3:45 वाजता, आम्ही कधी तिकीट मागितलं नाही। काय नाही मिळालं, काम केलं बांधलं, काय नाही मिळालं, 7 वेळा आमदारकी मिळाली, 2 वेळा मिनिस्ट्री मिळाली, सुनेला एकदा नाही दुसऱ्यांदा लोकसभा मिळाली, मुलीला जिल्हा बँकेचं चेअरमॅनशिप मिळालं। अरे मला म्हणतात की नाथाभाऊ तुला एवढं दिलं, मग पक्ष बदलायची काय गरज आहे? नाथाभाऊ आम्हाला हवेच आहे, पण पार्टीत काम करणं म्हणजे आमदारकीच का? पार्टीत काम करणं म्हणजे मंत्रीपदच का? पार्टीत काम करणं म्हणजे खासदारकीच का? पार्टीत काम करणं म्हणजे काम करणं नाहीये का? नॉर्मल कार्यकर्ता म्हणून, मार्गदर्शक म्हणून आता मी फिरेन, लोकांच्या अडचणी समजून देईन, हे काम नाहीये। उभ्या आयुष्यात काय मला आता भारतीय जनता पार्टीनं दिलं नसतं तिकीट, का दिलं नसतं? नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत। नाथाभाऊ तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्ही मार्गदर्शन करा। हे मार्गदर्शन करा सांगणारे कोण? 4 दिवस ज्यांनी भाजपमध्ये काढले नाहीत ते मार्गदर्शन करा म्हणायला लागले। राजकारणात, समाजकारणात, धंद्यात तेजी बंदी असते हो, वारंवार मंदी नसते। ज्यावेळेला मंदी असते त्यावेळेला मंद्र घ्यायचं असतं, मुंगी होऊन साखर खावी, अंगावर जाऊन जाऊन माणूस काय म्हणतो, नाही देत काय करत देत। अरे पण नाथाभाऊ उभी हयात तुमची सेवा केली त्याचं काय, उभा आयुष्य दिलं ना, दगड धोंड खाल्ले, सगळं माती अंगावर घेतली, थुंकायचे माझ्या अंगावर लोक, काय त्या भाजीपाला घेऊन बसले म्हणून म्हणायचे,